जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट देखील 3% कमी आला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या निकषानुसार बुलढाणा जिल्हा अनलॉकच्या पहिल्या लेवलमध्ये आला असून सोमवारपासून सर्व प्रकारची दुकाने व इतर सेवा सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केला आहे. यामध्ये शॉपिंग मॉल, सिनेमागृहे, थिएटर यांना 50% क्षमतेसह परवानगी देण्यात आली आहे. मात्र सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे, खासगी कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालय हे सुरू करण्यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान पाहता 50% क्षमतेसह खासगी कोचिंग क्लासेसना सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी प्रोफेशनल टीचर असोसिएशन बुलढाणा कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी केली आहे. तर शासनाने यासंदर्भात सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. मी प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर, जिल्हा अध्यक्ष प्रोफेशनल टीचर असोसिएशन बुलढाणा यांच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं मी शासनाला एक विनंती करतोय की आमचा जो 1.5 वर्षापासून क्लासेसचा व्यवसाय पूर्ण बंद झालेला आहे, तर शासनाने सर्व प्रकारचे सेक्टर चालू केले, म्हणजे राशनच्या दुकानापासून तर दारूच्या दुकानापर्यंत सर्व सेक्टर सुरू केले, परंतु ज्यामुळं विद्यार्थी पिढ्या घडतात ते सेक्टर पूर्णच्या पूर्ण बंद आहे. आणि शासनाने याच्यावर ताबडतोब आमच्या याची दखल घेऊन हे ताबडतोब पूर्ण कमीत कमी आम्ही 50% परमिशन, कमीत कमी 50% तरी विद्यार्थ्यांची आम्हाला परमिशन द्यावी, जेणेकरून आमचे जे विद्यार्थी कमीत कमी त्यांचा जो शैक्षणिक लॉस उरायला तर कमीत कमी तो लॉस तरी भरून निघेल, तर याची लवकरात लवकर दखल घेऊन शासनाने आम्हाला पूर्व परवानगी देऊन आम्ही सर्व प्रकारच्या शासनाच्या ज्या अटी असतील त्या अटी पाळून सर्व त्यांच्या ज्या कंडिशन असतील त्या सर्वच्या सर्व पाळून आम्ही त्यांचे सर्व नियमावली करून ह्या क्लासेस सुरू करण्यासाठी शासनाने आम्हाला कमीत कमी या 2 ते 3 दिवसात काहीतरी निर्णय द्यावा, नाहीतर अन्यथा आम्ही दिनांक 14 जूनला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचं आमच्या तमाम संचालकांनी ठरवलेलं आहे. याची जर दखल घेतली नाहीच तर आम्ही सर्व संचालक सर्वच्या सर्व तीव्र लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू, याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील.